बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। अरे आवाज कोणाचा? मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार गुलाबरावजी पाटील साहेब हे या पाथुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्या समवेत उपस्थित झाले आहेत। मान्यवरांना आपण प्रार्थना करतो की महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभहस्ते करावं अशी त्यांना नम्र प्रार्थना। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण सर्वांनी प्रचंड टाळ्यांचा गजर करूया। तुम्हारा साहेबांच्या शुभहस्ते संपन्न होता है। साहेबांना नम्र प्रार्थना करतो की आपण या कोनशिलेचा अनावरण आपल्या शुभहस्ते करावा। साहेबांच्या शुभहस्ते कोनशिलेचं अनावरण होत आहे। आपण सर्वांनी एकदा प्रचंड टाळ्यांचा गजर करूया। छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय बापनाजी उद्धव भाऊ या व्यासपीठाकडे या। मंडळाच्या खत कारखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि आताच किशोरप्पांनी सांगितल्याप्रमाणे पाचोरा नगरपालिकेच्या नागरिकतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 8 मधील जय किसान हाऊसिंग सोसायटीच्या शिवतीर्थ विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, आपल्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश बापू सूर्यवंशी, आदरणीय रावसाहेब पाटील, आदरणीय दीपक बापू, सुनील भाऊ गोहिल सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भरपूर वेळ झाला आहे। सगळे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले सगळे माझे या विभागातले तालुक्यातले सगळे गावातले प्रमुख मंडळी बंधू भगिनी आणि मातानो, आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं तात्या साहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करत असताना या शिवतीर्थाचं उद्घाटन झालं असं प्रथमतः मी या ठिकाणी जाहीर करतो। मला आठवतं की लॉकडाऊन नंतर पहिल्या वेळेस एवढ्या संख्येमध्ये मी बोलायला उभा आहे, कारण की एवढे लोक कधीच आम्हाला लॉकडाऊनमध्ये बघायला मिळाले नाही। कारण की तुम्ही तर जाऊ दे, आपण एकमेकाला काय भाऊबंदकीला सुद्धा माणूस भेटायला तयार नव्हता। याचं कारण तो आजारात इतका भयावह होता की आपण एकमेकाला भेटू शकत नव्हतो। आणि आज आपल्या आमदार साहेबांनी मला तरी वाटलं नाही की कोविड आहे आणि या मतदारसंघात विकास बंद आहे, म्हणजे कचित पालकबेंद्रापेक्षा सुद्धा जास्त कामं त्यांच्या मतदारसंघात चालू आहे हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। याचं कारण 8 कोटी रुपयाचा जो तुमचा बंद असलेला कारखाना आहे त्याच्या सुरू करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचं भूमिपूजन झालं। 10 कोटी रुपयाचे 2-3 पूल काय सांगितले त्यांनी ते 10 कोटी आणि 5 कोटी रुपयाचा काँक्रीटचा रस्ता मी हिशोब करत होतो, कारण मी बऱ्यापैकी बनिया लोकांमध्ये राहतो, त्यामुळे 22-23 कोटी रुपयाचा हिशोब त्यांनी आताच सांगून टाकलेला आहे। आणि मला सांगायला आनंद वाटेल की जळगाव शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एखादा चौक किंवा एखादा
ओपन प्लेस सजवलेली असेल मला बघायला मिळालेली नाही। इतकी सुंदर ओपन प्लेस या ठिकाणी ही तयार केलेली आहे, त्याबद्दल नगरपालिकेचे नगराध्यक्षांचे सीओंचे या वार्डांच्या नगरसेवकांचे मी आणि कॉन्ट्रॅक्टरचे अभिनंदन करतो की एकदम चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आपलं नशीबच गांडू म्हणाला काही हरकत नाही, याचं कारण आपण निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर पाहिलं आपण सगळ्यांनी की सरकार कोणाचं बनायचं होतं कोणाचं बनलं। सरकार बनणार होतं युतीचं, पण आपण म्हणायचो की वर्ष दीड वर्ष आम्हाला द्या बाबा, तर काय म्हणल्यामुळं सरकार बनण्याचं तर तीन लोकांचं बनलं। मग लोक म्हणले की कोण मुख्यमंत्री होणार, ज्या माणसाच्या डोक्यामध्ये माहीत नव्हतं की मी मुख्यमंत्री होईल त्याला त्या माणसाला या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर बसवलं गेलं। बसले तर बसले, आपण दीड दोन महिना तर हॉटेलमध्येच फिरलो, या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये, ते आठवत नाही तोपर्यंत एक महिना अधिवेशन चाललं आणि अधिवेशन आटपलं आणि आपण अयोध्येच्या वारीला गेलो। अयोध्येला जय श्रीराम करून आलो आणि इकडे काम पटलं आपलं। कोविड नावाचा महाभयंकर आजार तो जगाला वेडका घातलेला आहे, त्याने महाराष्ट्रामध्ये आगेकूच केली आणि महाराष्ट्रामध्ये आगेकूच करत असताना जळगाव जिल्हा अग्रेसर घेऊन आले। जळगावचा डेथ रेट हा 13 वरती गेला, 15 वरती गेला। जळगावमधले रिकव्हरीचा रेट 50 खात गेला। त्यावेळेस अशाच पद्धतीची टीका ज्याप्रमाणे झाडं लावण्याची टीका तुमच्यावर झाली, त्याच प्रकारची टीका आपल्यावर माझ्यावर सुद्धा झाली की पालकमंत्री दिसत नाही, पण इथं छत्रपतींचा पुतळा लावलाय, महाराजांचा पुतळा लावलाय, बाळासाहेब इथे बसलेले आहेत। कोविड झाल्यानंतर एकही दिवस हा पालकमंत्री स्वतःच्या घरात कधी बसला नाही, जनतेमध्ये फिरला, मैदानात फिरला। आणि मैदानात जर आम्ही फिरलो नसतं तर आमच्या सोनगड्यांना आमच्या शिलेदारांना कोविड झाला नसता। आज किशोरअप्पांना कोविड झाला, त्यांच्या घरच्या लोकांना कोविड झाला, महासंकटातून हे लोक दूर आले। त्यामुळे आता विरोधकांच्या बाबतीमध्ये आता विरोधक काही बोलायला लागले आहेत, तीन सायकलीचं सरकार आहे, तीन चक्क्याचं सरकार आहे। अरे बाबा, आमचं तीन चक्क्याचं जरी सरकार असलं तरी मी आपल्याला नम्रपणे सांगेल, मी मागच्या काळातही 2.5-3 वर्ष मंत्री होतो, सहकार राज्यमंत्री होतो, त्यावेळेची कर्जमाफी आठवा आणि यावेळेची कर्जमाफी आठवा। आवाज सुद्धा आला नाही या कर्जमाफीत, तर कशी पैसे आले अकाउंटवर, त्या टायमाला अंगठा चुकी घ्या आणि अकाउंट चुकी घ्या, हाताच्या रेषा येत नाही आणि अकाउंट वापस दिसत नाही, असं कधी नाही झालं, असं नाही झालं। 19,000 कोटी रुपयाची कर्जमाफी 38 लाख शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवली, प्रत्येकच्या अकाउंटवर पैसे आले। अरे याच्यावर आता आम्ही थांबलेलं नाही आहे। आप्पा, तुम्ही जे कडकाईने पीक विमाचं मांडताय, केळीच्या बाबतीत मांडताय, मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर आपण कृषी आयुक्त देशाचे त्यांना बोलवलेलं आहे आणि केळीच्या या विमाचा लावलेला जो निकष आहे तो पूर्वीसारखा निकष करावा, याच्याकरता 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक आहे। जमल्यास तर आपण असताच आपण सुद्धा त्या बैठकीला यावं। आणि 1500 करोडचा मालक होता, उचलायला कोणी नव्हतं, त्यामुळे पैसे ज्यांच्याकडे असतील थोडेफार कोविडमध्ये जिने लावले त्याला 100% आशीर्वाद आहे, पण काही लोकांनी कोविडमध्येच धुतलं, काहीच धुतलं की 10 रुपयाची विमलची पुडी 40 रुपये। ही परिस्थिती मधला 1 करोड रुपये दिले एकट्या नशिराबादला, सरपंच राष्ट्रवादीचा आहे, उपसरपंच भाजपचा आहे, आम्ही पार्टी पाहिली नाही। आम्ही असं ठरवलं की शाळेच्या इस्टेटीचं ऑडिट करायचं आहे। तुमच्या लक्षात आलंय की तुमची शाळेची इस्टेट केवढी मोठी आहे? नवीन घर बांधत आहेत ना, मग विचार कशाला? पाचोरा बडगाव तालुक्यात लाभलेल्या एजीएलचे भव्य असे शोरूम ओम लक्ष्मी सिरामिक। आमच्याकडे सर्व प्रकारचे सिरामिक टाइल्स, मार्बल, ग्रेनाइट, कोटा, कडप्पा, सॅनिटरी वेअर, कलर डाइट स्वस्त दरात मिळेल। ठिकाण राजीव गांधी कॉलनी स्टॉप बडगा रोड पाचोरा, प्रोपा सूरज संजय वाघ। मोबाईल नंबर आहे 95 79 58 55 55, 97 67 20 00 60। आजच संपर्क साधा। ओम